नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण येराडा भागातील लोकशाही साहित्य रत, साहित्यरत्न अण्णाभावासाठी सांस्कृतिक भवन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाशजी संकुडे यांचा वाढदिवस आज वेगवेगळ्या वे उपक्रमातून या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाबद्दल आपण जाणूया आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी जो अविनाश दादांचा वाढदिवस साजरा झालेला आहे तर अनेक उपक्रम त्यांनी वर्षभरात राबवलेले आहेत तर आजच्या या उप वाढदिवसाच्या निमित्त आपण आज काय बोलू इच्छिता आज आमचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाशजी साकुंडे यांचा वाढदिवस चौदा मे आज पुणे येथे साजरा करण्यात आला आहे आणि काल तेरा तारखेला आम्ही मुंबईमध्ये पण त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे असेच विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस अख्खे महाराष्ट्राभर नाही अख्खे ऑल इंडियामध्ये साजरा होत आहे तर आमचे साकुंडे साहेब आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना आयुष्य अजून लाभो आणि हॅपी बड्डे अविनाश सर आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय अध्यक्ष श्री कैलासदा पटारे हे दोन शब्द सांगतील अविनाश सकुंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम म्हणजे शा मुलांना वया वाटप महिलांसाठी साड्या वाटप आणि सर्व कार्यकर्त्यांच्यासोबत एक उत्साह आणि एकदम चांगला कार्यक्रम राबवून वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला त्यामुळं वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांनी असंच कार्य पुढं सतत चालू ठेवा आणि त्यांच्या हातून मोठी सेवा घडो एवढीच मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो अविनाश भाऊनी जो आज वाढदिवस ज्या पद्धतीने साजरा केला ते बघून समाजाला खूप शिकण्यासारखं आहे जे आत्ताची तरुण पिढी आहे वाढदिवस वगैरे साजरे करतात पार्ट्या दारू पिणं भरपूर पैसा इकडे तिकडे आपण वाया घालवला जातो पण अविनाश भावने जो आज समाजाला एक मार्ग दाखवलेला आहे जे महापुरुषांनी आपल्याला मार्ग दाखवलेले आहेत आपण त्यांच्या भाऊ फक्त जयंत्या करतो वर्षभर परत त्यांना बघतही नाही पण भाऊंचा जन्मदिवस बघून आज खरंच वाटलं की त्या पतपावलावर आपण चालत आहोत आणि आज मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत भगिनींना साडी वाटप करून माता भगिनींना भाऊंना ज्या माऊलीने जन्म दिलेला आहे त्या माऊलीला शतशः प्रणाम माझा की अशा हिऱ्यांच्या आपल्या समाजात खूप गरज आहे की ज्यांनी समाजाला तळागाळा जो समाज आहे तिथं आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन गोरगरिबांना हात दिला पाहिजे तरच एकीचं बळ खूप महत्त्वाचं आहे एक फटका मारला तर तो लागत नाही एक पंच मारला तर तो बरोबर आवाज येतो त्याचा तर भाऊनी ती ताकद दाखवलेली आहे की भाऊंच्या पाठीमागे सगळे गोरगरीब आहोत आम्ही सगळ्या भगिनी आहोत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र दादा तुम्ही वर्षभरात आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कोण राबवत असता तुम्ही याबद्दल काय सांगताल थोडं सर्वप्रथम मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे जे पुणे मुंबईवरून आलेले आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आज या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही सर्व सर्व मेहनत केलेली आहे आमचा युवक पदाधिकारी एक नवीन आलेला आहे त्यांनी खूप चांगली यात मेहनत घेतलेली आहे मी हे सांगेन की अनावश्यक खर्च टाळून भविष्यात चांगल्यात चांगली, चांगली समाजसेवा घडव ही सर्वांना आपण एक सूचनावाजा हे राहील विनंती राहील की अशा पद्धतीचे उपक्रम उद्या भविष्यात राबवा ज्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोचता येईल आणि त्यांच्या कळत नकळत त्यांच्या चांगल्या दुवा आपल्याला मिळतात आणि नक्कीच आपली भरभराट होते हा येरावळा जो भाग आहे हा परिसर आहे हा माझा जन्मस्थळ आणि माझं कर्मभूमी आहे त्यामुळं या ठिकाणी सर्वजण आले आणि एवढा वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय इंजय जय महाराष्ट्र दादा सकुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज नृत्यस्पर्धा महिलांना साडी वाटप त्यानंतर लहान मुलांना वया वाटप अशा अनेक असंख्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं होतं तसंच अविनाश भाऊ सकुंडे यांना आई तुळजाभवानी असं उदंड आयुष्य देवो यांची कारकिर्द अशीच यशोने यशो वाढो ही सदिच्छा पुन्हा एकदा अविनाश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर अविनाश भाऊ संकुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रातून जे वे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले गोरगरिबांची सेवा ऊर्धा आश्रमांना धान्य वाटप मेडिकल चेकअप मुंबईपासून दिल्लीपर्यंत कार्यक्रम राबवण्यात आले आणि उत्साहात करण्यात आले कार्यकर्त्यांनी जो उत्साह दाखवला की सामा लोक लोकहिताचे कार्यक्रम घेण्यात आले आज पुण्या येथे लहान मुलांना वया वाटप गरजू महिलांना साडी वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले आणि अविनाश भाऊस यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडो आई तुळजाभावानी तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज चौदा मे येरोडा येथे पुण्यामध्ये आणि मुंबईपासून स सर्व मित्रपरिवार इथं आलेले आहेत अविनाश भाऊ सकुंडेचा आज बड्डे आहे त्यांच्यामार्फत खूप मोठे कार्यक्रम इथं राबवले जात आहेत त्यांचं शताई आयुष्य हो असं आई तुळजाभावानी चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे सर यांचा वाढदिवसानिमित्त प्रथम मी शुभेच्छा देतो तसेच आज मान्यवर आमचे पूर्ण पदाधिकारी मुंबईवरून आले यांचाही मी पहिला आभार मानतो सतीश भाऊ माई आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कुरुशीबाई सर्वांचं मी आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ विल काढून मुंबईवरून इथं पोचला त्याबद्दल मी त्यांचं पूर्ण संघटनेच्या वतीने मी आभार मानतो आज या ठिकाणी एक अनोखा पद्धतीने वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला भाऊनी खर्च टाळून गरिबांना किंवा आपल्या गरजू मुलांना वयाचं वाटप साडी वाटप तसे असे कार्यक्रम तर कंटिन्यू होतच राहतात पण आज खरंच दादा तुम्ही एक वाढदिवसाचा खर्च टाळून तुम्ही आज प्रोग्रॅम केला त्याबद्दल खरंच आज आम्हाला ऊर्जा भेटली असंच आम्ही तुमच्याकडे पाहून जास्तीत जास्त जास जोराने काम करू आणि सर्व कार्यकर्त्यांना मी सांगतो की असंच कुठल्याही कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल तर संघटनेच्या माध्यमातून आश्रममध्ये वया वाटप करा किंवा फळे देन असं हाच उपक्रम आपण संघटनेच्या वतीने राबवत जाऊ आणि मी परत पुन्हा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मुंबईवरून आले पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे मी आभार मानतो आज डॉक्टर अविनाश टकुंडे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे आणि या वाढदिवसाला पुणेकर माझा न्यूज मराठीकडून हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ मेकर मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज मराठी